शालेय मुलांसाठी भाषण व निबंध लेखन तयारी करताना या व्हिडिओमधील माहिती नक्कीच उपयुक्त ठरणार आहे। या अगोदरचे सर्व निबंध डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तेथून पहा। मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूरग्रस्ताचे मनोगत, एका पूरग्रस्ताचे मनोवृत्त किंवा आत्मवृत्त सुद्धा म्हणता येईल, वाचन करा आणि लिहून घ्या, चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या देशात व जगभरात दरवर्षी अनेक महापूर व नैसर्गिक समस्या निर्माण होतात। या समस्यांमध्ये अनेक लोक पीडित होतात। आजच्या या लेखात अशाच एका पूरग्रस्ताचे मनोगत देण्यात आले आहे। ही पूरग्रस्तांची कैफियत व आत्मकथा तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये निबंध म्हणून कामाला येईल। मी एक पूरग्रस्त पीडित व्यक्ती आहे। खरोखर त्या रात्री मी आयुष्यातील सर्वात जास्त भीतीदायक वेळ पाहिला होता। त्या दिवशी दिवसभर पाऊस सुरू होता। मला वाटले की हा नेहमीप्रमाणे सामान्य पाऊस आहे। माझे घर कच्चे असल्याने माझ्या भिंतीतून नेहमीप्रमाणे पाणी गळत होते, परंतु मी याकडे काही जास्त लक्ष दिले नाही, कारण दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात घर गळायचे। या वर्षी पाऊस थोडा जास्त होता, परंतु मी त्याकडे काही खास लक्ष दिले नाही। रात्री 8-9 सुमारास मी माझी पत्नी, मुले आणि आईवडील जेवण करून झोपलो। अचानक रात्रीच्या 2 सुमारास जोरदार आवाजाने माझे डोळे उघडले। आवाजाने घाबरून मी बाहेर पडलो। दरवाजा उघडून पाहिले तर आमच्या समोरच्यांचे घर अति पावसामुळे कोसळले होते। मी खूप घाबरलो। बाहेर पाणी गुडघ्याच्या वर होते। मी लवकरात लवकर घरातील सर्व सदस्यांना बाहेर काढले व आम्ही घराजवळ असलेल्या एका उंच ठिकाणी जाऊन उभे राहिलो। माझ्या कुटुंबालाही माझ्यासोबत सुरक्षित वाटत होते। मला वाटत होते की काही वेळात पावसाचे पाणी कमी होईल, परंतु माझा अनुमान पूर्णतः चुकीचा होता। पाणी आधीपेक्षा जास्त जोरात येऊ लागले। हवाही खूप जोरात सुरू होती। आमच्या आजूबाजूचे काही घर पडून ते लोक त्याखाली दाबले गेले होते। आम्ही कसे तरी घराबाहेर पडलो होतो। आता पावसाचे पाणी आणखीन वाढत होते। आमचे घर अर्ध्याच्या वर पावसात बुडाले होते आणि पुन्हा एकदा जोरदार आवाज झाला व आमचे घर जमीनदोस्त झाले। घरातील सर्व सामान दाबले गेले होते। आमच्या समोर घरातील वस्तू वाहू लागल्या, परंतु आम्ही काही करू शकत नव्हतो। या महापुरात शहरातील 200 जास्त लोक मारले गेले होते। मी स्वतःला व माझ्या कुटुंबाला भाग्यशाली समजत होतो। या प्रचंड महापुरातून आम्ही सुखरूप बाहेर पडलो होतो, परंतु आमचे सर्व धन व किमती वस्तू नष्ट झाल्या होत्या। आमच्या काही नातेवाईकांनी काही काळ आम्हाला राहायला स्थान दिले, थोडी पैशांची मदतही केली। शासनानेही महापूरग्रस्त लोकांना काही पैसे दिले, ज्यामुळे आम्हाला पुन्हा संसार थाटण्यासाठी मदत झाली। या अनुभवानंतर आमच्या लक्षात आले की महापूरग्रस्त लोकांची स्थिती कशी असते। आपल्या देशात दरवर्षी कुठे ना कुठे महापुरान लोकांची घरे दारे नष्ट होतात। अशा वेळी आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की आपण त्यांची शक्य तेवढी मदत करावी। पूरग्रस्त लोकांची सेवा केल्याने भरपूर पुण्याची प्राप्ती होते। मित्रांनो, तुम्हाला हा निबंध कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला कोणता निबंध विषय हवा आहे ते सुद्धा कमेंट करून सांगू शकता। आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाल रंगातील सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका। अशा प्रकारचे निबंध हे भाषण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेसाठी उपयुक्त ठरत असतात। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।